नमस्कार। आज दिनांक 13/10/2023 वार शुक्रवार। केडी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनल वर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। केडी चौधरी फुटेक्स डाळिंब्याड नाशिक, केडी चौधरी कोर्ट डाळिंब्याड इंदापूर आणि केडी चौधरी डाळिंब्याड पुणे या तिन्ही मार्केटच्या सद्यस्थितीच्या बाबतीमध्ये शेतकरी बांधवांना आपण ज्या ज्या प्रमाणे सूचित मधला काळ केला त्या वेळेमध्ये आपण ज्या सांगितलेल्या अंदाजानुसार बऱ्यापैकी जो नवरात्रीचा इफेक्ट चांगल्या मालांना हा आजही चांगला मिळतोय। परंतु अशा कालावधीमध्ये जे एकदम कवळे हिरवे किंवा जे काळे खरडे एकदम खरडे की ज्याला आपण हात लावू शकत नाही असे माल काही दोन दिवस आले आणि काल आपण दोन दिवस शेतकऱ्यांना सावध केलं की असे माल विक्रीला पाठवू नका, त्याची विक्री होणार नाही आणि त्याचं आज प्रमाण थोडंसं कमी झालं आणि त्याचं प्रमाण कमी झाल्याच्या नंतर चांगल्या मालाचा डिमांड सुद्धा हा चांगला आज वाढला। खऱ्या अर्थानं आता माल लहान साईजचे आहे, मोठे साईज खूप कमी आहे, मिडियम साईजचे असताना सुद्धा ॲव्हरेज आज प्रचंड मार्केटमध्ये तेजीचं पाहायला भेटलं। 195 रुपयापर्यंतचा ॲव्हरेज हा आज सरसकट मालाचा पुण्यामध्ये पाहायला भेटला। 250-350 रुपयापर्यंत जरी रेट गेले असतील तर हातामध्ये काय ॲव्हरेज पडला हा महत्त्वाचा पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये जे लहान मालांची गुटी आज 100, 125, 130 रुपये किलो जे तेजीच्या लेवलवरच राहिली आणि बऱ्यापैकी आज हलके माल हलके म्हणता येणार नाही किंवा जरा थोडासा खरडा किंवा बाहेरून कलर थोडासा आणि आतून कलर लाल असणाऱ्या मालांचं ही डिमांड चांगलं राहिलं। खऱ्या अर्थानं 17-18 तारखेपर्यंत हा काळ आपल्यासाठी नक्कीच चांगला दिसतोय आणि त्यामुळं चांगल्या मालावाल्यांनी सुद्धा थोडंसं जरा गडबड करून ह्या पिरियडमध्ये माल काढणं गरजेचं आहे की जे काढाय आले ते कडक नको, बिस्किट कलरही नको, पुढे जाऊन आपल्याला मालाची वजनही वाढल आणि रेट सुद्धा थोडाफार कमी जरी आपल्याला वेगवेगळ्या राज्यात माल चालू झाल्यानंतर रेट कमी जाणवला तरी पण शेवट माल तोडणीच्या अगोदर माल मार्केटमध्ये आणून पण उपयोग नाहीये आणि म्हणून मी जो दिवाळीपर्यंतचा हा काळ आपल्यासाठी नक्कीच चांगला आहे हे सांगितलं। परंतु सफरचंदाचा इफेक्ट हा 2-4 दिवस आपल्याला नक्कीच जाणवतोय पण तरीही सफरचंदापेक्षा प्रचंड मागणी ही आपल्या डाळिंबाला नक्कीच आहे। आजही 120-125 रुपये गुटी लहान साईजची जाणं म्हणजे 125-150 ग्रॅमच्या आतमध्ये म्हणजे सफरचंद इथं येऊन जर 100-110-120 रुपये जाते डिलिशन तर त्या साईटला मी वारंवार सांगतोय की तिथं 2000 किलोमीटरचा प्रवास करून ज्यावेळेस सफरचंद आपल्याकडे पोहोचतंय तर आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपला किती खर्च होऊन ट्रान्सपोर्टिंगचा किंवा मधल्या यंत्रणेचा तर खाणाऱ्याला किती रुपये रेट पडत असेल म्हणजेच आपल्याला हा रेट हा खूप चांगला भेटतोय। परंतु मधल्या काळामध्ये रेटनी एवढी प्रचंड उंची घातल्याच्या नंतर 2-5-10 रुपये आपल्याला खाली कमी कमी झाल्याच्या नंतर थोडासा बाजार नक्कीच कमी वाटतोय परंतु तो कमी नाहीये, रेट खूपच चांगला आहे आणि समाधानकारक आहे। त्यामुळं असं ह्या वर्षातलं रेट जे मिळालं ते भविष्यात आपल्याला मिळतील या ना मिळतील पण ह्या वर्षी तर आपल्याला रेट खूप चांगले मिळले आणि त्याचा आपण नक्कीच वेळेनुसार म्हणजे मधल्या काळात जे जे काही सण होते किंवा उत्तर भारतातले सण होते त्याचा इफेक्ट आपण आणि खाण्याच्या दृष्टिकोनातून जे डाळिंब आपण 12 महिने पिकवतो त्याच्या शेड्यूलप्रमाणे आपण मार्केटमध्ये कसा माल आणावा हे सातत्यानं सांगितल्यानंतर शेतकऱ्याला नक्कीच फायदा होतोय असं मला जाणवतंय किंवा जाग्यावरती शेतकऱ्यांना जे लुटलं जातंय त्याला कुठंतरी दिशा आपल्याला पुढं तिजी कशी राहील, कुठल्या साईडला कसे माल राहतील या पद्धतीने शेतकऱ्यांना ह्या वर्षी नक्कीच फायदा झाला आणि म्हणून आता दुसऱ्या तिसऱ्या माळेपर्यंत बाहेर परराज्यातला व्यापार हा नक्कीच तेजीचा राहील आणि नंतर 4th, 5th, 6th माळेपर्यंत हे 2-4-5 दिवसांमध्ये जवळच्या राज्यांचा हा व्यापार हा आपल्याला नक्कीच तेजीकडे घेऊन जाईल। फक्त माल फेकून देण्यालायक आपण विक्रीला पाठवू नका, जे माल चांगले आहेत त्या चांगल्या मालाला चांगले रेट आहेत। आज केडी चौधरी फुटेक्स डाळिंबाड नाशिकमध्ये सुद्धा प्रचंड आवक झाली, त्याही ठिकाणी रेट चांगले आहेत परंतु पूर्वीच्या रेट आणि आत्ताचे रेट ह्याच्यात थोडाफार जरी फरक झाला तरी त्याला मंदी समजू नये आणि आत्ताचे रेट चांगले आहेत हे समजून माल ह्या 5-7 दिवसात काढून घ्या हे मी तिन्ही मार्केटच्या वतीनं इंदापूर, नाशिक आणि पुणे
या तिन्ही मार्केटच्या वतीनं शेतकरी बांधवांना सूचित करतो. पेरूच्या बाबतीमध्ये आपण सातत्यानं पेरूला देशातली बाजारपेठ मिळावी आणि शेतकऱ्याचं होणारं नुकसान हे टाळावं हे सातत्यानं आपण शेतकरी बांधवांच्या पुढं हे बाजारपेठ कशी असावी या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याचा नेहमीच प्रयत्न केला. आणि म्हणून कडक माल हा आपण जर बाजारपेठेमध्ये चांगला व्यवस्थित जागा घेणाऱ्या ग्राहकाप्रमाणेच निवडत जर आणला तर त्याला मार्केटमध्ये चांगला रेट मिळेल. आजही 70-80 रुपयापर्यंत जे रेट जात आहेत आणि जागेवर जात आहेत त्या मालातनं आणि ह्या मालातनं जर तफावत पाहिली तर जागेवरती सेल्काच माल घेऊन जातात ते रेट कमी होते. परंतु आता कुठतरी ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा वाढली आणि जागेवर पण रेट वाढायला लागले आणि मार्केटमध्ये पण रेट वाढायला लागले. आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की येणारा पेरूचा काळ हा आपल्यासाठी नक्कीच चांगला व्हावा या दृष्टिकोनातनं आम्ही मार्केटिंगची व्यवस्था निर्माण केली. त्याच्यामध्ये इंदापूर पुणे आणि नाशिकच्या तिन्ही मार्केटला पेरूला आपण नक्कीच प्राधान्य दिले. पण पुण्यामध्ये आपण डाळिंब यार्डमध्ये जो पेरू विकतोय त्याच्यामध्ये बाहेर परराज्यामध्ये पेरू कसा जाईल याच्यासाठी प्रयत्न करतोय आणि तयार मालाला सुद्धा पुण्यातली स्थानिक बाजारपेठ असल्या कारणानं दोन्ही मालाला चांगला न्याय मिळतोय तोच न्याय नाशिकमध्येही मिळतोय. परंतु इंदापूरमध्ये कडकच माल घेऊन यावा हा दृष्टिकोन आपण ठेवलाय कारण लोकलचं ग्राहक त्या ठिकाणी कमी आहे आणि ज्यांना जागेवरती चांगला रेट मिळतोय त्यांनी नक्कीच जागेवर दिला पाहिजे. पण जागेवर जर कोण आपला दोन पैसे तोटा करत असेल तर त्यांनी नक्कीच मार्केटमध्ये आता देशाच्या पातळीवरती आपण पेरूचा व्यापार करत असल्यामुळं होणारं जागेवरचं किंवा इतर मार्केटचं नुकसान टाळून केडी चौधरी डाळिंब यार्डशी संबंधित सर्व शेतकरी बांधवांना मी सूचित करतो की आपण तिन्ही मार्केटचा आणि देशातल्या कानाकोपऱ्यातल्या ग्राहकांचा फायदा घ्यावा हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो. धन्यवाद.